महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, अहमदनगर जिल्हा परिषद आरोग्य विभाग, धर्मादाय आयुक्त संलग्न रुग्णालय, पाथर्डी शेवगाव तालुका मेडिकल असोसिएशन, NIMA असोसिएशन, पाथर्डी शेवगाव तालुका केमिस्ट असोसिएशन, लॅबोरेटरी असोसिएशन, लायन्स क्लब पाथर्डी, रोटरी क्लब शेवगाव, पाथर्डी शेवगाव इनरव्हील क्लब, जॉईंट ग्रुप पाथर्डी, आदी फाउंडेशन आदिनाथनगर, राजीव राजळे मित्रमंडळ पाथर्डी शेवगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने माजी आमदार स्वर्गीय राजीव राजळे यांच्या स्मरणार्थ महाआरोग्य शिबिराचे 14 ऑक्टोबर रोजी श्री तिलोक जैन महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले असून त्याबाबत अधिक माहिती देण्यासाठी रुद्रेश्वर कारखाना येथे आमदार मोनिका राजळे यांनी पत्रकार परिषद घेतली. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आरोग्यमंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री राम शिंदे येणार असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यामध्ये आपल्याला महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर समाजामध्ये वावरत असताना गेल्या 3-4 वर्षापासून जेव्हा आरोग्याच्या विभागात काम करतो तेव्हा अनेक वाड्यावस्तीवरील गोरगरीब जनतेचे आरोग्याविषयी प्रचंड अडचण, ते आर्थिक असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, हे बघायला मिळाले. मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून गेल्या 3.5 वर्षामध्ये जवळपास 10 ते 15 कोटीपर्यंतचा निधी या ठिकाणी आता दोन्ही तालुक्यामध्ये मिळून दिलेला आहे. परंतु ही जी मदत आहे ती तटपुंजी आहे असं यावेळेस आढळून आलं. हृदयामध्ये जे मोठमोठे आजार असतात, त्यात महिलांचे कॅन्सर असतील, हृदयाचे असतील, त्यात लहान मुलांचे आजार असतील, तर यामध्ये थोडंसं महिलांमध्ये स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत अनस्था या ठिकाणी दिसून आली. म्हणून असं कुठंतरी एक चांगल्या महाआरोग्य शिबिर या तालुक्यामध्ये घ्यावे, ज्यामध्ये 0 ते 18 वयोगटातील लहान मुलं असतील, महिलांचे गर्भाशयाचे असतील, हार्टचे असतील, ब्रेस्ट कॅन्सर असेल, यामध्ये जनजागृतीने उपचार मिळावं. तर महिला या आधीच मुळात संयमी असतात, सोशिक असतात, किंवा त्या उघडपणे आपल्या आजारावर बोलत नाही, अंगावर काढतात. म्हणून या कॅन्सरविषयी जनजागृती व्हावी, त्यांना मोठा उपचार मिळावा. तर अनेकांची आर्थिक अडचण असते, मोठमोठ्या हॉस्पिटलपर्यंत डॉक्टरपर्यंत त्या जाऊन पोहोचत नाही. म्हणून मुख्यमंत्री सहायता महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री मोदयांच्या जे ट्रस्ट आहे त्या माध्यमातून या तालुक्यातील जे गरजू रुग्ण आहे त्यांची मोफत तपासणी, यामध्ये विशेषतः 0 ते 18 वयोगटातील सर्व लहान मुलांचे आजार आहेत, कर्णबधिर आहेत, त्याचबरोबर डोळ्यांचे उपचार आहेत, महिलांचे सर्व आजार आहेत, त्याचबरोबर हाडांचे आर्थोचे असतील, हे सर्व आजार त्यामध्ये घेतलेले आहेत. आणि या संदर्भात सर्व प्रकारचं नियोजन झालेले आहे. आज या ठिकाणी मी सर्वांना दोन्ही तालुक्यातील जे रुग्ण आहेत ज्यांना आज उपचार या ठिकाणी मिळू शकले नाही, जे अतिशय खर्चिक असतात, ते महाराष्ट्र शासनाच्या जे महात्मा फुले अभियानांतर्गत हॉस्पिटल्स असतील, चॅरिटेबल ट्रस्ट असतील आणि मुख्यमंत्री सहायता कक्ष या तिन्ही यंत्रणेकडून हे शिबिर एक दिवसापुरतं मर्यादेकडे राहतात. त्यास्वरूपी आरोग्य विभागाच्या मार्फत आमदार कार्यालयाकडून याचा पाठपुरावा केला जाईल. जे रुग्णांना यामध्ये मोठमोठे आजार झालेले आढळून येतील किंवा ते तपासल्यानंतर त्यांच्यावर जर ऑपरेशन करायची गरज असेल तर तेही आपल्या आमदार कार्यालयाकडून भविष्यात कायमस्वरूपी या विभागाकडून त्यांच्यावर मोफत उपचार या हॉस्पिटल्सकडून कसे देण्यात येतील यासाठी पाठपुरावा जे कायमस्वरूपी 24 तास वर्षभर हा आरोग्य विभाग या ठिकाणी आपल्या आमदार कार्यालयाकडून चालवला जाईल. म्हणून आज या निमित्ताने मी सर्व दोन्ही तालुक्यातील सर्वांना आवाहन करतो, आपल्या आपल्या विभागात असेल, आपल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका क्षेत्रात, आपल्या गावामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचे रुग्ण असतील, विद्यार्थी असतील, ज्येष्ठ असतील, विशेषतः महिला असतील, या सर्वांना आपण प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय, खाजगी डॉक्टर्स आणि केमिस्ट यांच्याकडे आपण फॉर्म उपलब्ध करून दिलेले आहे. त्याविषयी आपण 14 तारखेला रुग्ण नोंदणीचा फॉर्म भरून आनंद कॉलेजमध्ये पाथर्डीला 9 ते 5 या वेळेत या आरोग्य शिबिराला यावं आणि त्याच्यामधून ज्या काही रुग्णांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी आम्हाला मिळाली तर आपण या शिबिराचा लाभ घ्यावा अशी एक विनंती या ठिकाणी करतो. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी विविध 25 समित्या आणि समन्वयक म्हणून दोन्ही तालुक्यातील डॉक्टरांची समिती
अहोरात्र काम करीत असून प्रत्येक विषय आणि कामाची जबाबदारी विविध समित्यांकडे निश्चित करण्यात आली आहे. या आरोग्य शिबिरात विविध आजारावरील तपासणी, आवश्यक उपचार करण्याबरोबरच अल्प उत्पन्न गटातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया, अहमदनगर आणि औरंगाबाद येथील शासकीय आणि धर्मादाय रुग्णालयात तसेच पुणे आणि मुंबई येथे होणार आहेत. या शिबिरामध्ये स्त्रीरोग, 0 ते 18 वयोगटातील मुलांच्या गंभीर आजाराची तपासणी, हृदयरोगासाठी सर्व वयोगटातील रुग्णांची तपासणी, नेत्र तपासणी, कान नाक घसा तपासणी, अस्थिरोग त्वचारोग तपासणी केली जाणार आहे. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घेण्याचं आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी यावेळी केले. प्रतिनिधी अभिजित खंडांगळे, माय न्यूज, पाथर्डी.